नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. पुणे आणि नाशिक हे दोन शहरे औद्योगिक कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर काढण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुणे, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा विकास होणार आहे. चला तर आता पाहूया पुणे नाशिक प्रकल्पाची वैशिष्ट्ये. पुणे ते नाशिक हे अंतर 235 किलोमीटर इतके आहे. हे अंतर कापण्यासाठी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेला 2.5 तास वेळ लागणार आहे. यामुळे वेळेसह इंधनाची देखील बचत होणार आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण तयार होईल. पुणे ते नाशिक या दरम्यान 24 रेल्वे स्थानक असणार आहेत. यामध्ये 18 बोगदे, 41 उड्डाण पूल व 128 भुयारी मार्ग असणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च हा 60% वित्तीय संस्थाद्वारे होणार आहे आणि 20% राज्य सरकार आणि 20% रेल्वे प्रशासन करणार आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा वेग हा 200 किलोमीटर प्रतितास असा असणार आहे. पुढे तो 250 किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रोजेक्ट ब्रॉडगेज लाईनवर करता येणार आहे. यामुळे या मार्गावर मालगाड्या देखील धावू शकतात. मालगाडी संदर्भात वेगळा व्हिडिओ केला आहे, तो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आता आपण पाहूया पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेची ॲव्हरेज स्पीड ही 140 किलोमीटर प्रतितास अशी असणार आहे आणि टॉप स्पीड ही 250 किलोमीटर प्रतितास इतकी असणार आहे. ही गाडी ब्रॉडगेजवर धावणार आहे, म्हणजेच 1676 MMR. सुरुवातीला या गाड्याची संख्या ही 6 असेल आणि प्रत्येकी रेल्वेमध्ये 6 डबे असतील. पुन्हा ते वाढून 12-18 असे केले जातील. 6 डब्यामध्ये 450 प्रवासी, म्हणजेच 6 डब्यामध्ये 450 प्रवासी बसून प्रवास करू शकतात. या रेल्वेमार्गाला 25 व्होल्ट AC ओव्हरहेड कॅल्टिनरी OHE असेल. या रेल्वेमार्गामध्ये प्रति किलोमीटरला पटरीवर 1660 स्लीपर्स टाकलेले असतील, म्हणजे दोन पट्टीमधील जे पांढरा दगड असतो त्याला स्लीपर म्हणतात. हे आधुनिक पद्धतीचे 1660 प्रति किलोमीटर असे असतील. या स्लीपरचे वजन हे 60 किलो असेल आणि हे PSC पद्धतीचे असेल. वळणाच्या ठिकाणी किंवा मोठ्या मोठ्या पुलाच्या ठिकाणी SWR व LWR या पद्धतीचे ट्रॅक असणार आहेत. सिग्नलिंग सिस्टीम ही आधुनिक तंत्रज्ञानाची असणार आहे. 4G LTE व 5G वायरलेस कनेक्टिव्हिटी असणार आहे. यासोबतच अजून बऱ्याच सुविधा पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमध्ये असणार आहेत. जसंजसं अपडेट मिळेल तसतसं आम्ही तुम्हाला कळवत जाऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.